हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याला मल्टी स्टेटची मान्यता. खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची माध्यमांना माहिती. सीमा भागातील अनेक कारखाने मल्टी स्टेट आहेत. तालुक्यातील एकमेव सहकारी तत्वावर असलेला आणि अधोगतीला गेलेला श्री हालसिद्धनाथ कारखाना कधी मल्टी स्टेट कारखाना होईल याचा कोणीही विचारही केलेला नव्हता. पण खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी हे कार्य करून दाखवलेलं आहे. यामुळे त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे. निपाणी तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असलेल्या हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याला बहुराज्य मल्टी स्टेटची मान्यता मिळाली असल्याची माहिती खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, कारखान्याला केंद्र शासनाकडून मल्टी स्टेटचा दर्जा मिळाल्यामुळे कारखान्याची व्याप्ती कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागातील गावांमध्ये वाढणार आहे. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रातील ऊस वाहतूक कारखान्याला करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नसल्याचे सांगितले. कर्नाटक व महाराष्ट्रातील ऊस आल्यामुळे कारखान्याची गाळक क्षमता वाढणार असून साखर उत्पादनाला चालना मिळणार असल्याचे सांगितले. आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, या कारखान्याच्या प्रगतीसाठी सर्व संचालक मंडळ सभासद यांच्या सहकार्यामुळेच श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना मल्टी स्टेट होण्यासाठी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आपले विशेष प्रयत्न असून हा कारखाना उन्नतीच्या दिशेने जाण्यासाठी कायमस्वरूपी प्रामाणिकपणे प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रकांत कोटीवाले, उपाध्यक्ष एम पी पाटील, कार्यकारी संचालक शिव कुलकर्णी, ज्योतिप्रसाद जोल्ले, संचालक पप्पू पाटील, अविनाश पाटील, समित सासने, मनीषा रांगोळी, प्रताप मेत्रानी यांच्यासह संचालक मंडळ सभासद कारखाना प्रशासन उपस्थित होते.